सो हे गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल नॉलेज क्रीड़ा सो फ्रेंड्स या व्हिडीओ मध्ये आपण बघणार आहोत जे की तुम्हाला इथं बोर्डतर्फे क्वेश्चन बँक मिळालेली आहे तर क्वेश्चन बँकचं जे सोल्युशन आहे तर ते तुम्हाला मोबाईल मध्ये तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता ते आपण बघणार आहोत बघा ही जी प्रोसेस सिम्पल आहे तुम्हाला क्वेश्चन बँकचं सोल्युशन यामध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे म्हणून व्हिडीओ लास्टपर्यंत नक्की बघायचा आणि तुमच्या फ्रेंड्स पर्यंत नक्की शेअर करायचा बघा सर्वात अगोदर तुम्हाला ॲप आहे ते डाऊनलोड करायचं आहे क्वेश्चन बँक सोल्युशन त्यामध्ये मिळणार आहे तर त्यासाठी तुमच्याकडे प्ले स्टोअर असणे इम्पॉर्टंट आहे प्लेस्टोर वरती जायचं इथे गेल्यानंतर सिम्पली एक ऍप सर्च करायचं ओके तर ॲप सर्च करण्यासाठी तुम्हाला त्या इथं क्विल क्यू यू आय डबल एल हे जे ऍप आहे इथं सर्च करायचं ओके सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर येणार क्विल द पढाई ऍप ओके या ऍपला तुम्ही सिम्पली इन्स्टॉल करायचं आहे ओके क्वील द पढाई एप आप हे आपलं इन्स्टॉल झालेलं आहे जर काही विद्यार्थ्यांना माहीत असेल की क्विलमध्ये प्रकारे बोर्ड क्वेश्चन बँकचं सोल्युशन मिळणार तर ते व्हिडिओ स्किप सुद्धा करू शकतात पण ज्यांना खरंच सोल्युशन पाहिजे तर ते स्लास्टपर्यंत नक्की बघा तर बघा क्वी इन्स्टॉल झाल्यानंतर सर्वात अगोदर इथं ओपन करायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काही प्रोसेस करायची आहे त्यानंतर तुम्हाला इझिली फ्रीमध्ये तुम्हाला बोर्डचं क्वेश्चन बँकचं सोल्युशन इथं मिळणार आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला इथं काय अलो करायचं अलो केल्यानंतर बघा अलो पुन्हा आणि नंतर इथं तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो एंटर करायचा मी मोबाईल नंबर इथं ब्लर केलेला आहे ओके इथं मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर लॉग इनवरती तुम्ही सिम्पली टच करायचं इथं टच केल्यानंतर जे आहे थोडासा वेळ लागेल आणि नंतर जो ओटीपी आहे तुम्हाला इथं मोबाईलवर येणार आहे जो मोबाईल नंबर तुम्ही इथं दिलेला आहे सिम्पली जो सुद्धा ओटीपी असणार तो इथं तुम्ही एंटर करून घ्यायचा आहे ठीक आहे मी इथं ओटीपी एंटर करतो ओके ओ टी पी एंटर केल्यानंतर सिम्पली राईट वरती क्लिक करायचं आणि प्रोसिड जे आहे इथं प्रोसिडर क्लिक करायचं ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा काही इंटरफेस येणार ज्यामध्ये सिम्पली तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इथं फिलअप करायची आहे बघा इथं मी सिम्पली माझं नेम जे असेल ते इथं मी एंटर करतो ओके ओके फॉर एक्झाम्पल म्हणून मी माझं नेम इथं एंटर केलं नंतर जो सुद्धा तुमचा ईमेल ऍड्रेस असेल तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे ठीक आहे ईमेल सुद्धा मी एंटर करतो आणि नंतर ज्या इथं तुम्हाला इथं तुमचं जे स्टेट असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे ओके आपलं महाराष्ट्र स्टेट आहे म्हणून मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो नंतर जे तुमची सिटी असेल ते इथं सिलेक्ट करायची मी कोणती फॉर एक्झाम्पल म्हणून इथं जे सिटी आहे ते सिलेक्ट इथं करत आहे ठीक आहे हे माझी सिटी नाही आहे ओके आणि सिलेक्ट युअर जेंडर जेंडर जे सुद्धा असेल ते सिलेक्ट करायचं ओके नंतर तुम तुमची जे डेट ऑफ बर्थ असेल ते इथं सिलेक्ट करायची आहे ओके अशा प्रकारे तुम्हाला इथं सिलेक्ट सुद्धा येऊन जातात ओके मी इथं फॉर एक्झाम्पल म्हणून पूर्णपणे करत आहे ओके ठीक आहे इथं ओके करायचं नंतर बघा ईमेल ऍड्रेस राहिलेला आपला तो सुद्धा एंटर करायचा नंतर जे आहे तुम्हाला इथं वरती क्लिक करायचं आहे मी आता इथं ब्लर करत आहे कारण की जो माझा ईमेल ऍड्रेस आहे तो इथं लिक झाला नाही पाहिजे म्हणून जे आहे इथं मी इथं एंटर करत आहे मी एंटर केलेला सर्व काही प्रोसेस झाली आहे आता इथं जे आहे तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं जसे तुम्ही नेक्स्ट वरती क्लिक कराल इथं तुम्हाला स्टँडर्ड सिलेक्ट करायचं आहे बघा तुम्ही मध्ये असाल तर टेन्थ सिलेक्ट करायचं किंवा ट्वेल्थ सिलेक्ट करायचं फिफ्थपासून इथं क्लासेस तुमचे इथं सिलेक्ट करायचे नंतर बघा ट्वेल्थ मी इथं सिलेक्ट करतो आणि इथं जे आहे सिलेक्ट युअर म्हणजे कोणत्या वर्षी तुम्ही इथं देत आहात एक्झाम तुमची मी ट्वेंटी ट्वेंटी टू इथं सिलेक्ट करतो नंतर इथं नेक्स्ट करायचं आहे इथं तुमच्यावर बोर्ड येणार आहे सीबीएसई बोर्ड आयसीएसी बोर्ड आणि महाराष्ट्र बोर्ड महाराष्ट्र बोर्ड मी इथं सिलेक्ट करतो जे तुम्हाला मला असेल बोर्ड ते सिलेक्ट करायचं नंतर लँग्वेज तुमची कोणती ते सिलेक्ट करायची मी तर इंग्लिश सिलेक्ट करतो नंतर इथं नेक्स्ट वरती क्लिक करतो जसं मी नेक्स्टवरती क्लिक करणार आहे तुमच्या तुमच्यासमोर तीन ऑप्शन येणार सायन्स कॉमर्स आणि आर्ट म्हणून ठीक आहे तर इथं तुम्हाला काय करायचं की मी इथं सायन्स सिलेक्ट करतो जे सुद्धा तुमची फील्ड असेल ती सिलेक्ट करायची सायन्ससाठी तुम्ही एम एसटी सिलेक्ट करू शकता मी एमएसटी सीटी सुद्धा सिलेक्ट करतो आणि इयर कोणत्या वर्षी तुम्ही एम एस टी देता ट्वेंटी ट्वेंटी टूला ठीक आहे नंतर तुमची जे लँग्वेज आहे तर ती कोणती इंग्लिश ठीक आहे अशा प्रकारे मी इथं जे आहे इस सर्च सिलेक्ट करतो नंतर तुमच्यासमोर डनचं ऑप्शन येणार आहे तिथं डनवरती इथं क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर ते तुमच्यासमोर जे आहे नवीन म्हणजेच काय की तुमचं पूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आय वरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे ओके तर बघा तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे तर तुम्हाला काय करायचं सिम्पली इथं व्ह्यू मोड दिसत असेल इंटरफेस म्हणजे काय पूर्णपणे तुमचं कम्प्लीट प्रोसेस झालेली आहे व्ह्यू वरती क्लिक करा बघा तुमच्यासमोर इंटरफेस आलेला आहे बोर्ड क्वेश्चन विथ सोल्युशन आणि बोर्ड क्वेश्चन बँक ठीक आहे खूप इम्पॉर्टंट आणि बाकीचे सब्जेक्ट सुद्धा आलेले आहेत सर्व काही तुमचे सायन्सचे जे असतील ते आलेले आहेत बोर्ड क्वेश्चन बँक तुम्ही क्लिक करायचं तुम्हाला बोर्ड क्वेश्चन बँकचं सोल्युशन असेल तर ठीक आहे बोर्ड क्वेश्चन बँक जसं आहे याच्यावरती पुन्हा क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर जे आहे बघा इथं तुमचं जे आहे इंग्लिश युवक भारती हे आलेलं आहे म्हणजेच आणि बाकीचे तुम्हाला लॉक दिसत असतील आणि हे झिरो पर्सेंट म्हणजेच काय की बघा इंग्लिश युवक भारतीवरती करा क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर बघा सेक्शन वन प्रोज क्वेश्चन व नंबर वन आणि क्वेश्चन नंबर वन ए तुम्हाला झिरो पर्सेंट इथं कम्प्लीट करायचं नंतर जे लॉक आहे ते अनलॉक होणार आहे ठीक आहे आणि हे इंग्लिशचे पूर्ण अनलॉक झाल्यानंतर पूर्ण फिजिक्स नंतर हे अनलॉक होणार ठीक आहे मी एक ट्रिक सांगतो तुम्हाला अनलॉक करण्या काय फक्त सिम्पली बघून घ्यायचं बघा इंग्लिश योग भारती नंतर सेट नंबर वन फुल चॅप्टर झिरो पर्सेंट आहे कम्प्लीट करा कसा कराल बघा तुम्हाला इथं काय करायचं सिम्पली अशा प्रकारे पूर्ण बघून घ्यायचं ठीक आहे नंतर हे पर्सेंट तुमचे हंड्रेड पर्सेंट होऊन जाणार पण तरी फक्त बघून घ्यायचं नाहीये तुमचा स्टडी तुम्हाला यावरती करायचं आहे तुमचं जे बोर्ड क्वेश्चन बँक आहे त्याचं हे सोल्युशन आहे ठीक आहे तर बघून घ्या अशा प्रकारे तुम्हाला इथं करायचं आहे आणि तुमचं जे क्वेश्चन बँकचं सोल्यूशन आहे तुम्हाला पूर्ण सब्जेक्टचं इथं मिळून जाणार आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे वन पर्सेंट झालेला आहे ठीक आहे असं जर तुम्ही सर्व काही चॅप्टर बघितले तर तुमचं हळूहळू सर्व काही कम्प्लीट होऊन जाणार आणि बाकी जे सुद्धा इथून बघू शकता तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे सब्जेक्ट मराठी हिंदी ठीक आहे मराठीची कृतीपत्रिका सुद्धा यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस साठी आहे ओके तर तुम्ही जर बघू शकता तुम्हाला सर्व काही करायचं आहे बघा भाग वन ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही बघा कविता तुमच्या आलेल्या आहेत ओके तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण करायचं आहे आणि कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्समध्ये नक्की सांगा हेल्पफुल आहे का आणि व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग Thank you.